उद्धवजी ठाकरे यांची एक जुनी क्लिप व्हायरल होते, त्यात त्यांनी आश्वासन दिले की बेस्ट आणि मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प याचं विलिनीकरण आम्ही करू. मात्र ते अद्याप झालेलं आहे, जनतेमध्ये रोष आहे. तुम्ही सत्ताधारी पार्टी त्याच्यासोबत आहात, काय नेमकं आपलं काय वाटतं या संदर्भात? सध्याचा जो बेस्टचा संप चालू आहे त्यामुळे मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाचे अतोनात हाल होत आहेत आणि सर्वसामान्य माणसाला सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेक्षा ह्या वर्णन करण्यापलीकडच्या आहेत. बेस्टचं संचालन करणाऱ्या मंडळींनी या सगळ्या हाल अपेक्षांची दखल घेऊन हा संप लवकरात लवकर संपेल या दिशेने पाऊल उचलली पाहिजे. नाही पण याच्यामध्ये असंही चर्चेलं जात आहे माधवसाहेब की एकीकडे मुख्यमंत्री याचं श्रेय लागण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे शिवसेनेची कोणती जास्त प्रमाणात होते ती बघायची भूमिका राज्य सरकार घेत आहे. सरकारला याच्यामध्ये खरं म्हणजे भूमिका घेण्यासारखं काय नाही. बेस्ट ही मुंबई महापालिकेची यंत्रणा आहे, ती स्वायत्त यंत्रणा आहे आणि तिथं कामकाजही स्वायत्तपणे चालतं, त्यामुळे याच्यात राज्य सरकारचा फार काही संबंध येत नाही.